की हे लाभार्थी सगळे खोटे येतात म्हणजे काहीतरी मोठ्या प्रमाणात जाहिराती करायची आणि लोकांची दिशाभूल करायची हे या सरकारने जे चालवलेलं आहे या सरकारला जागा करण्यासाठी आणि आज हे नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होते म्हणून पूर्ण भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हा काळा दिवस आज साजरा करतोय. काळामध्ये त्यांनी जे आम्हाला सांगितलं जनतेला सांगितलं त्या काळा पैसा हा बाहेर येईल त्याचबरोबर देशामध्ये जो दहशतवाद माजलेला आहे देशाच्या सीमेवरती तो दहशतवाद बंद होईल त्याचबरोबर जे लोक चुकीच्या पद्धतीचे व्यवहार करतात ते बंद होईल या ठिकाणी देशाअंतर्गत आर्थिक सुबत्तायलीचा कुठलाही झालेला नाही. जितके क्षेत्र रामकुंड या पवित्र ठिकाणी आज 8 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नोटबंदीचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी घेतलं जात आहे. रांगेमध्ये राहून 100 लोक मृत्युमुखी पडली देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली आणि त्याला कारण आहे नोटबंदी.